भाजपा बाळात्यात होती त्यावेळेला, 60 ला कालमर्यादा कुणी वाढवली, त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी 70 ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 80 ला भाजपा होती का? फेक नरेटिव्हच चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात. पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा. राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा, तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे. हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी. देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीची भाषा करत होते ती भाषा फेक नरेटिव्हचं केंद्र किती मोठं असू शकतं याचा फार मोठा धडधडीत पुरावा म्हणजे कालचं फडणवीस यांचं भाषण होतं. काल फडणवीस जी भाषणात असं म्हणाले की ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं नाही, जर ठाकरेंना आरक्षण टिकवता महाराष्ट्रात आलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर बिहारमध्ये भाजपाचं डबल इंजिनचं सरकार होतं, मग बिहारमध्ये आरक्षण कोणाला टिकवता आलं नाही. महाराष्ट्रात निष्कारण, तुमची नियत नाहीये कोणालाच द्यायची, पण तुम्ही अशा पद्धतीने गोंधळाची स्थिती का निर्माण करावी. काल फडणवीस असंही म्हणाले की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची कालमर्यादा 10 वर्षांची ठेवलेली होती, मात्र फक्त आणि फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे. माझी अशी धारणा होती, माझी अशी कदाचित माझी ती अंधश्रद्धा असावी, माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीस जी हे फार हुशार आहेत, ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असेल. पण काल इतक्या निखालसपणे ते खोटं बोलत होते. काल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली, मुळात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आपल्याला आणून देते. भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे 3 प्रकार पडलेले आहेत, राजकीय आरक्षण, सामाजिक आणि शैक्षणिक. पैकी राजकीय आरक्षण हे 10 वर्षांच्या साठी ठेवले होते, सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती. आणि राजकीय आरक्षण जर 10 वर्षांच्या साठी असेल तर 1950 ला घटना अंमलात आली, म्हणजेच 10 वर्षांनी 1960 ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्यावेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला, जे छोट्या बाळाला जे छोटं कापड घेतलं जातं, भाजपा बाळात्यात होती त्यावेळेला. 60 ला कालमर्यादा कुणी वाढवली, त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी 70 ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 80 ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 90 ला भाजपा होती का? फडणवीस साहेब किती किती खोटं बोलाल. फेक नरेटिव्हचं चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात. पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा की वाजपेयी आणि काय मोदीजींचा 10 वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुतराम संबंध येतो का? राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा, तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे. हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी. म्हणणं पब्लिक डोमेन मध्ये अजूनही उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की भाजप कायम हिंसा 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 करते आणि इथला हिंदू अजिबात हिंसक नाही, परंतु भाजपा आणि आरएसएस म्हणजे स्वतःला सकल हिंदू समजतात, भाजप आणि आरएसएस हे सकल हिंदू नाहीत, हे स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं असताना सुद्धा फडणवीस साहेब तुम्ही पुन्हा एक फेक नरेटिव्ह तयार करताय. ते असंही काल म्हणाले की काय विरोधी पक्षांची अशी इच्छा आहे का, विरोधी पक्षांनी आम्हाला सांगावं की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का? फडणवीस साहेब कुणाला खेळवताय, मराठा समुदायाला खेळवताय की ओबीसींना खेळवताय? तुम्हाला असं वाटतं का की या भारतातला या महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल किंवा एकूण सर्वसामान्य जनता असेल, हे इतके मूर्ख आहेत की ते तुमच्या बोलण्यात येतील? विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय? विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत
विरोधकांनी तुमचा 50 वेळा राजीनामा मागितलाय. फडणवीस साहेब, पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला विरोधकांनी सांगावं काय करायचंय ते, सत्तेत तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा, खाली उतरा, बाकीचं बघून घेता येईल. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण 3 कलम 16 4 मध्ये येते, म्हणजेच मूलभूत हक्कात येते. आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमा संबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे, अर्थात संसद आणि केंद्र सरकारला आहे. आणि केंद्रात फडणवीस साहेब तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत. जर फडणवीसांना एवढीच काळजी असेल तर आमचं खुलं आवाहन आहे, आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय, नियत आहे ना तुमची इथले सगळे प्रश्न सोडवायची, तर सर्व मान्य असेल असं, सगळ्यांना मान्य असेल असं, कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने, इथल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही घटकाला कुठूनही दाबलं जाणार नाही, त्यांचा आवाज दाबला जाणार नाही, अशा पद्धतीने एक सर्वमान्य तोडगा काढत हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसभेमध्ये मांडा तुम्ही प्रपोजल. आज अधिवेशन चालू होतंय, मग लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्व मान्य, कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा. त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा. मुळात तुमची किती नियत आहे ती नियत आधी तुम्हाला कळू द्या. राहिला प्रश्न अमित शाह यांचा,